महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत प्राप्त झालेल्या निर्देशानुसार आपण 16 मार्च ते 22 मार्च या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र जलजागृती सप्ताह साजरा करत आहोत आणि त्याप्रमाणेच राज्यातल्या इतर शहरांबरोबरच नवी मुंबई महानगरपालिका देखील 16 मार्च ते 22 मार्च या कालावधीमध्ये जलजागृती सप्ताह या ठिकाणी साजरा करत आहे। जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने मी सर्व नवी मुंबईकर नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी, पाण्याचा काटेकोर वापर करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावं। आपल्या सर्वांना माहिती आहे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचं प्रमाण एका बाजूला घटत आहे, दुसरीकडे उष्णतेमुळे पाण्याचं बाष्पीभवनाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। त्यामुळे आपल्याकडे जो उपलब्ध पाणी साठा आहे त्याचा अतिशय संयुक्तिकरित्या आणि परिणामकारक वापर करणं ही आपलीच नाही तर काळाची गरज झालेली आहे। या अनुषंगाने महापालिकेतर्फे संपूर्ण क्षेत्रात जनजागृतीचे अनेक कार्यक्रमांचे नियोजन केलेलं आहे आणि आम्ही लोकांना आवाहन करत आहोत। आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे की पाणी हे आपलं जीवन आहे, त्यामुळे पाणी जर वाचवलं आपण तरच आपलं जीवन वाचू शकतं। या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत। साध्या साध्या गोष्टीतून आपण पाण्याची बचत करू शकतो। उदाहरणार्थ आपल्या घरच्या गाड्या धुण्यासाठी आपण पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, त्याचबरोबर बाथरूममध्ये किंवा दाढी करताना आपण सतत नळ चालू ठेवतो त्यातून देखील पाण्याचा अपव्यय होतो, तो देखील टाळावा। अनावश्यक पाणी साठा करू नये, कारण पाणी साठा अनावश्यक करून दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं आपण पुन्हा ते टाकून देण्याचं काम करत असतो, त्यामुळे ते करू नये आणि पाण्याचा परिणामकारक असा वापर करावा। आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्व नवी मुंबईकर नागरिकांना आवाहन करतो या जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने की पाण्याचा काटेकोर वापर करावा। शेवटी पाणी हे आपलं जीवन आहे, त्यामुळे पाणी वाचवूया आणि आपलं जीवन देखील वाचवूया। धन्यवाद।